लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। चौदाला हा भूमिपूजन झालं त्या विमानतळाचं, तेव्हापासून गेल्या 8 वर्ष ही लोकांच्या मनात लोकभावना आहे की हा प्रस्तावित विमानतळाला, नवीन विमानतळाला आमच्या बापाचं, आमच्या नेत्याचं, ज्यांनी आमच्यासाठी आयुष्य झिजलं त्या नेत्याचं नाव द्यावं ही लोकभावना आहे। परंतु या 18 एप्रिलला सिडकोच्या संचालक मंडळानं आणि ह्या सर्व घोळ निर्माण करणारा आपल्या राज्याचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्याच्या सूचनेनं अत्यंत चुकीचा ठराव पास झाला। आपल्या प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा ठराव, तो ठराव पास झाला। आणि आमचं पहिलं म्हणणं आहे, हा चुकीचा ठराव विखंडित डिझॉल्व करून आमच्या दीपावली साहेबांच्या नावाचा ठराव करावा, ही आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार। या लढ्याची सुरुवात त्यांच्या जन्मगावी झासई गावात 3 मे पासून सुरुवात झाली आणि गेल्या 7-8 महिने काही मध्यंतरीचा काळ गेला, सणांचा आणि कोविडच्या इतर गोष्टीमुळे सातत्याने आपण लढत आहोत। त्यामध्ये 10 जून, 24 जून, 9 ऑगस्ट असे संपूर्ण आंदोलनाचे टप्पे झाले। आपल्याला त्यानंतर जे चर्चा करणार नाही म्हणत होते ते सिडकोचे MD असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनी ह्या आंदोलनानंतर आपल्याला चर्चेला बोलावलं। 8 जूनला, 10 जूनच्या अगोदर, 20 जूनला, 24 जूनच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री त्या मीटिंगला होते। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की लोकभावनेचा विचार करून या विमानतळाला फक्त आणि फक्त दिमा पाटील साहेबांचंच नाव, त्यांचंच नाव योग्य आहे। आता सर्वांनी सांगितलं अगोदरच्या व्यक्ती त्यांचं नाव कसं योग्य आहे ते। आता आपल्याला हा लढा खूप लांब पल्ल्याची लढाई लागावी लागेल। गेल्या हप्त्यामध्ये सिडकोचे MD संजय मुखर्जी यांनी घोषणा केली की पहिलं उड्डाण हे 31 डिसेंबर 2024 होईल, म्हणजे अजून जवळजवळ 22-23-24 3 वर्ष आहेत। आपल्याला ही लढाई फार लंबी, म्हणजे जसं आज आपल्या देशामध्ये ऐतिहासिक लढा चालू आहे आणि त्यांनी घोषणा केली होती आणि ती मान्य करून घेतली, बिल वापसी नाही तर घर वापसी नाही, तसेच आमची घोषणा राहील नाम नाही तर काम नाही, आमचं नको ते काम बंद पाडणार आणि विमानतळ होत असेल त्याला फक्त ते फक्त नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार। आणि मी सांगू इच्छितो, दिबा पाटील साहेबांचं एक वाक्य आहे, जे येतील त्यांच्या सह, जे ना येणार त्यांच्या शिवाय। आम्ही महाविकास आघाडीला सांगू इच्छितो, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे, तुम्ही करा, श्रेय घ्या, आमची मान्यता आहे, अन्यथा तुम्ही लढा करा, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे। परंतु जर तुम्ही या नावाची प्रार्थना केलीत तर तुम्हाला या 5 जिल्ह्यातला जनता कधीच माफ करणार नाही। कारण आमच्या मनात ठेवलंय, आमच्या मनाने ठाव घेतलाय, तो म्हणजे दिबा पाटलांच्या नावाचा आम्ही ठाव घेतलेला आहे। आपल्याला आता पुढचा टप्पा दिबा पाटील साहेबांची जयंती होणार आहे, 13 जानेवारी ही त्यांची जयंती आहे, महिनाभर आहे। परत एकदा या आंदोलनाला नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याला 13 जानेवारीला निर्धार करायचा आहे आणि पुढील अनेक वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत हे आंदोलन आपल्याला चालूच ठेवायचं, लक्षात घ्या। आणि मला एकच नेहमी वाटतं, दिबा पाटील साहेबांचं आयुष्य हे संघर्षमय होतं, त्यांच्या घराचं नाव संघर्षमय होतं। ते म्हणायचे, मी दिवसाला 20 गोळ्या खातो, जगण्यासाठी नाही लढण्यासाठी खातो, त्याने आम्हाला संदेश दिलेला आहे। या लढाऊ माणसाचं नाव लढ्यातूनच मिळावं, लढ्यातूनच मिळावं अशी आमची इच्छा आहे। जर राज्य सरकारने
आमच्या भावनांचा विचार न करता म्हणजे त्यांची जी एक संघटना आहे मला वाटतं स्थानीय लोकाधिकार समिती बरोबर स्थानीय लोकाधिकार अधिकार कोणचा मग इथं स्थानीय कोण कोणते गाव उठवली आमची 10 गावं तिथं उठवलेली आहेत त्यांची घरदारं उठवलेली आहेत म्हणजे आम्ही घर त्याग करायचा आणि नाव कुणाचं मग इथं बरोबर सांगितलं की त्यांचं नाव कुठेही घ्यायचं हरकत नाही मोठे नेते आहेत त्यांचे मोठेपणा आम्ही काय कमी लेखत नाही परंतु ज्या जमिनीवर हा विमानतळ उभा राहतोय त्यावर आमचा स्थानिकांचा भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे ही आमची भावना आहे आणि त्यासाठीच आमचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत 50 वर्ष शिरकुला होऊन गेली अजून आमचे घराचा निर्णय झालेला आहे घरांचा निर्णय झालेला आहे आमचे 12.5% प्रश्न आहेत नोकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न सुटायचे असतील तर आपल्या अस्तित्वाचा अस्मितेचा प्रश्न तो म्हणजे दिमाबळी साहेबांच्या नावाचा प्रश्न आहे तो एकदा झाला तर पुढची आपली पिढी पुढची कितीतरी वर्ष अभिमानाने सांगेल ज्यावेळी या विमानतळावर आपली पुढची पिढी आणि आपण उतरू तेव्हा सांगू हे नाव आमच्या बापाचं आहे हे दिमाबळांचं नाव हे आमच्या बापाचं आहे आणि आमच्या बापाच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे ह्यासाठी आपलं नाव हवं आहे हे आपले अस्मिता हे आपलं अस्तित्व ह्यासाठी आपला हा लढा पुढे न्यायचा आहे आणि आम्ही हा लढा पुढे 3 वर्ष चालवणार आता अधिवेशन येईल बजेट अधिवेशन असेंब्लीचं विधानसभेचं त्याच्यावर मोर्चा जो स्तब्ध नाही किती दिवस लागू दे जोपर्यंत नाव बसत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार आणि ह्यापुढे आम्ही ठरवलंय आता ही नवी मुंबईतली परिषद उरणमध्ये होणार पनवेलमध्ये होणार त्यानंतर डोंबिवली सल्ला ठिकाणी होणार अध्यक्ष महाशय आमच्या जेएनपीटीमध्ये मी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा गेल्या 22 वर्ष विश्वस्त आहे आमच्या जेएनपीटीचं वैभव आणि आम्हाला जे मिळालंय ते दिबा पाटील साहेबांच्या लढ्यातून मिळालंय आमच्या जेएनपीटीच्या एमपी हॉलमध्ये असाच मोठा मेळावा व्हावा आणि 13 तारखेची तयारी व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे कारण आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या जेएनपीटीला त्या पाटील साहेबांच्या संघर्षातून मिळाल्या आता त्या चाललेल्या आहेत परंतु मिळाल्या 60-65% लोकांना नोकऱ्या तीच आपल्याला नवी मुंबईमध्ये मिळवून घ्यायच्या विमानतळामध्ये ह्या आमच्या प्रकल्पग्रस्तांना सांगतात 1-2 लाख नोकऱ्या तयार होतील प्रश्न असा आहे आमच्या लोकांना किती मिळतील आम्हाला सभी सांगतात ना स्थानिकांना 80% मिळायला पाहिजे मग द्या आम्हाला 80% नोकऱ्या आमच्या विमानतळात ही आमची महत्वाची मागणी आहे आणि खरंच ती श्रद्धांजली दिवापाटी साहेबांना होईल आम्ही सर्वांनी रामशेठ ठाकूर असतील सर्वांनी गेल्या 36 वर्ष जेएनपीच्या साडेबाटला लढलो 36 वर्ष अनेक वेळा रस्ता रोको अनेक वेळा धरणं आंदोलन अनेक वेळा मोर्चे आंदोलन केली आता तो कुठं मार्गी लागायला चाललाय 36 वर्षांनी आम्हाला आता ताबा मिळेल एक या वर्षामध्ये तिथं पण शिरकोनी गोल केलेलाच आहे परंतु त्या ताबा मिळेल असा प्रदीर्घ लढा मिळवू करून आपल्याला हे नावाचं आपलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि ते साध्य केल्याशिवाय इथला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र गप्प बसणार नाही